पिंपरी चिंचवड मध्ये चारचाकी वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांच्या टोळक्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य करत दगडानं काचांची तोडफोड केली आहे. या घटनेत 5 ते 6 वाहनांचं नुकसान झालंय. पिंपरी गावठण येथील वाघोरे कॉलनीत अज्ञात टोळक्यांनी दगडानं वाहनांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत दगडानं तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. वाहन पार्क करायची का नाही असा सवाल आता नागरिकांना पडलाय. या घटनेत एकूण 5 ते 6 चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.